असुरले पोरले इथल्या दालमिया कारखान्याजवळील रस्त्यावर आज एक उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला आणि सगळी वाहतूक ठप्प झाली. कोल्हापूर नांदगाव या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. अशा वेळी उलटलेल्या ट्रॅक्टरमुळे वाहतूक खोळंबली आणि रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. सध्या उसाचा हंगाम सुरू असल्यानं ट्रक ट्रॅक्टरमधून उसाची वाहतूक सुरू आहे. बऱ्याचदा वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जादा ऊस भरला जातो, त्यामुळे अनेक अपघातही झालेत, तर उसानं भरलेल्या वाहन चालवणं चालकांनाही जमत नाही. आज दुपारच्या सुमारास पोरले गावाजवळील दालमिया कारखान्याकडे निघालेला उसानं भरलेला ट्रॅक्टर उलटला. रस्त्याच्या उतारावर ब्रेक लागला नसल्यानं एका वळणावर ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉल्या उलटून संपूर्ण ऊस रस्त्यावर विखुरला. सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र सुमारे एक तासाहून अधिक काळ कोल्हापूर नांदगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती, त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी अनेक वाहनचालक वैतागले.